शरद पवारांनी म्हटलं आहे की संपूर्ण राज्यातील उद्योग हे आपल्या राज्यात घेऊन चालले गुजरातचा, त्याच्याबद्दल काय सांगा? काहीतरी निवडणुकीचा हा फंडा आहे, कोणताही उद्योग गेला नाही। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी श्वेतपत्रिका काढली की उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये हे सर्व प्रकल्प गेले आहेत, एकही प्रकल्प या नवीन सरकारच्या काळात गेला नाही। आणि श्वेतपत्रिका सभागृहात मांडली आहे, त्या श्वेतपत्रिका विरोधकांनी काहीच उत्तर दिलं नाही। कोणते कोणते प्रकल्प उद्धव ठाकरेमुळे वापस गेले हे मांडलं आहे सभागृहात, विधानमंडळात मांडलं, आता बोलून काय फायदा? मुख्यमंत्री उद्धवसाहेब पवारांची चर्चा चालू आहे, मात्र अद्यापही अजितदादा हे मुख्यमंत्री राष्ट्रपती हे सर्व त्या ठिकाणी कपोल कल्पित आहे। आमच्या वरिष्ठ नेतृत्वानं माननीय देवेंद्रजींनी वारंवार सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार आहे। आणि बाकी राहिला प्रश्न अजितदादाचे बोर्ड लावण्याचा, देवेंद्रजी ज्यांच्या ज्यांच्या पक्षाला वाटतं की त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा, त्यात गैर काय? आज भाजपच्या एक एक कार्यकर्त्याला वाटतं देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे, शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटतं एकनाथजी मुख्यमंत्री व्हावे, राष्ट्रवादीवाला वाटतं अजित पवार व्हावे, काँग्रेसवाल्याला वाटतं नाना पटोले व्हावे, बाळासाहेब थोरात व्हावे, अशोक चव्हाण व्हावे, त्यांच्याकडे तर 11ची यादी आहे। आणि त्याच्यामुळं उद्या विजय वडेट्टीवारी आहे, आणि त्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्याला आपला नेता मोठा झाला पाहिजे असं वाटतं।